भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ झाली असून महाजन यांच्याशी संबंधित गुन्ह्याच्या तपासासाठी गेलेल्या पथकाकडून एक टेम्पो भरून कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत या कागदपत्रात नेमके काय दडले आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे मात्र महाजन यांच्यावरच्या या कारवाईने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे जळगाव इथे गिरीश महाजन यांच्याशी संबंधित गुन्ह्याच्या तपासासाठी गेलेल्या पथकाकडून एक टेम्पो भरून कागदपत्रे जप्त करण्यात आली ही सर्व कागदपत्रे पुण्याला आली असून कोथरूड पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहेत एका संस्थेसंदर्भातल्या वादातून महाजन आणि भोईटे यांच्या विरोधात अपहरणाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर चौकशी सुरू झाली व या चौकशीसाठी गेलेल्या पथकाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे गिरीश महाजन यांच्या संस्थेशी संबंधित ही कागदपत्रं भोईटे आणि आणखी एक आरोपी तानाजी यांच्या घरी सापडली असून ही सगळी कागदपत्रे संस्थेत असणे अपेक्षित होते या कागदपत्रांमधून मोठी लीड मिळण्याची शक्यता असल्याने गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढल्या आहेत